आली का उकळी भाजीला उकळले मी हलवत होते ना ते काय उकळले टाकू आता त्यात नारळाचं दूध पहिली पंगत बसली जेवायला आवडलं का समर्थ नारळाच्या दुधातली भाजी नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर मी चालली आता माझ्या सासूकडे आर्य आणि हे नंतर येणार आहेत आज गणेशच्या बर्थडेची पार्टी आहे त्यासाठी तर चला आपण तिकडे भेटू आता मी आली आहे त्यांच्या चालल्यात चपात्या मला वाटलं खाली बसून लाटतंय गॅस खाली नाही येत ना स्वाती आली का आली आली का कशात ठेवले बाकीचे चपात्या आमच्या तोंडात मिसरी आम्हाला मिसरी शिवाय होत नाही होय ना आता चपात्या झाल्या काय काय केलंय ह्यात काय आणि ह्यात आणि ह्यातच रस्सा करणार आहे ना मसाला भाजून पण ठेवला आणि हे ते सुक्क करायला काढून ठेवले मग आता काय करायचं अजून एक भाजी वटाणा बटाट्याची रस्सा भाजी ही का केली खात नाही त्यांना हा का म्हणजे नॉनव्हेज नाही खात त्यांना अच्छा कोथिंबीर टाकायची आपण सजवू नको त्याच्यावर टाकून कुठे हा मग आता काय करायला घ्यायचंय आता रस्सा सुक चालेल ठेवते मग आता तुम्ही मसाला वगैरे सगळं टाकलं का तिखट वगैरे त्याच्यात सगळं टाकलं ह्याच्यात टाकायचं आता फक्त मिक्स करायचंय म्हणजे झालंच आहे गॅस चालू करा की मग आधी टाकते ना म्हणून चालू करते सगळं झालेलं आहे मराव द्या ना का करू चालू मसाला कुठले घातले कांदा खोबरं आलं लसूण नाही तिखट मसाले कुठले कांदा लसूण मसाला चिकन मसाला लाल मिरची पावडर धना पावडर चिकन मसाला कुठला घातला एव्हरेस्टचा झालं मग आता काय राहिलं नाही वासना जास्त पण नको इन कर ना ते बर्थडे बॉय तयार झालाय छान आहे झालं का भोग लागली भूक लागली त्याला वासानी बसू ये हा थोडस पुढे घ्या ना पातेलं खूप तिकडे गेले टाकू अजून मसाला तेच म्हणते जास्त घट्ट नका करू घट्ट छान नाही लागेल हा बघू कसं केलंय नारळाचं दूध ते सोलकडीला करतो तसं केलं ना पाणी टाकून वाटून चाळून घेतलं ते टाकायचं त्याच्यात आता भाजीमध्ये बघा नारळाचं दूध टाकणार आहे वेगळी टेस्ट येते मी तर पहिल्यांदा खाणार आहे मी असं चिकन पहिल्यांदा खाणार आहे बघू आता कशी लागते टेस्ट रेणुकाने खाल्ली आहे ना खाल्ली कसं लागतंय मस्त लागत हा ना
आणि तुला गणेश? छान 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 लागत म्हणून तर सांगितलं. हे सुक्क हा तसच झालं मग आता पण जाऊ द्या. परत झालं तुम्ही तयारी केली आता कधी झालं असतं ना उशीर होतो आणि कसं थोडं रिलॅक्स बसताल ना आता जसे येतील तसे जेवते मग काय. सासू पण हुशार आहे माझी स्वयंपाकात मी आहे का नाही माहिती नाही. मी आहे का गणेश हुशार? हो. कसा आहे स्वयंपाक जमतो ना मला? जमतो ना. उत्तम. आता रेणुकानीच नाही टेस्ट केला. कधी येते घरी? टाइम भेटला. मी भावड्याला त्या दिवशीच म्हटले आता पुढच्या वेळेस येणार आहे ना शुक्रवारी मग या सगळे काय खायचं ऑर्डर द्या फक्त काय मस्त बनवू आपण. ह्याला उकळी आल्यानंतर ते टाकणार. आता नाही टाकायचं का? भरपूर झालाय स्वयंपाक. आली का उकळी भाजीला? उकळले मी हलवत होते ना ते काय उकळी टाकू. आता त्यात नारळाचं दूध क्रीम सारखं वाटतंय हे ना. गरम मसाला आता हे किती नारळ? दोन. ते फोटो सेशन चालू आहे आता. छान आला छान आला. तुमची साडी खूप छान दिसते का? पहिली पंगत बसली जेवायला. आवडलं का समर्थ? मस्त मल्हार तिखट खातो ना. जेलो चिप्स ते पण खाऊन झालं तुझा? खाणार आहेस? खायचं. अरे बापरे आता आर्य पण आलाय. कशी झाली भाजी? नारळाच्या दुधातली भाजी येते लागतीये ना. ओ सांगितलं बरं का मस्त झाली. परत विचारू नका.
डिश आवडली का तुला? आता मी पण घेतले या मंडळी जेवायला. आता मी बसली बसतो का तू भावड्या? नाही नंतर अजून आहेत.